अजित दादांनी स्वतः याबद्दल खुलासा दिलेला आहे अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत। विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार एकसंघ असताना जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कॅबिनेटमध्ये नाराजीचा खटका उडाला अशा चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत। या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही। बातम्या कुठून येतात? बातम्याचं उगमस्थान काय असतं? बातम्याचं उगमस्थान आहे तुतारी गट आणि महाविकास आघाडीकडून ह्या बातम्या अजितदादांना डॅमेज करण्याकरता आणि महायुती सरकारला बदनाम करण्याकरता पेरल्या जात आहेत आणि यामागे फक्त तुतारीचंच माइंड असू शकतं। मग का येऊ नये मला सांगा। अजितदादा एक पुरोगामी चळवळीचे एक नेते आहेत। शिवशाहू फुले आंबेडकरांचं सातत्यानं आम्ही महासन्मान यात्रेमध्ये दादांच्या प्रत्येक भाषणामध्ये उल्लेख आहे आणि बाळासाहेब आंबेडकरसुद्धा त्या चळवळीचे आहेत। मध्यंतरी मी तसा प्रयत्न केला होता, दोघांशी पण बोलण्याचा प्रयत्न केला, पण पाहिजे तसा प्रतिसाद मला मिळाला नाही। पण माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की दोन्ही मोठे नेते आहेत, दोघांनी जर एकत्र आलं तर महाराष्ट्राचं चित्र नक्कीच वेगळं असेल। दोघांनी कशा पद्धतीने असं बघा, म्हणजे मला असं वाटतं आगामी विधानसभेत एकत्र यावं, कसे चर्चा करावी, म्हणजे कोणी कोणासोबत यावं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जर बाळासाहेब आंबेडकर आले तर आम्हाला त्याचा विशेष आनंद असेल आणि ते आले पाहिजे असं आम्हाला वाटतं। आणि शेवटी जर बाळासाहेबांची इच्छा असेल की तुम्ही आमच्यासोबत या, पण त्यांच्या काही अटी शर्ती असतील तर त्या मी अर्थातच मध्यम दुवा म्हणून वरिष्ठांकडे मांडू शकतो। पण माझी भावना प्रामाणिक आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या वारसदारांनी एकत्र येऊन पुढच्या निवडणुका लढल्या पाहिजे असं मला वाटतं। नाही बघा, राजकीय दुरावा जो आहे तो वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी मतमतांतरं असतात। शेवटी ते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे। तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षीसुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आमचे बॅनर होते। इतकंच काय, ज्यावेळेस त्यांची रॅली निघते त्यावेळेस स्वतः आम्ही स्वागत करायला गेलो आणि त्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असल्यामुळे त्यांच्याबद्दलचा मानसन्मान हा सुरुवातपासून होता, आताही आहे आणि भविष्यातही कायम राहील। त्याच्यामुळे त्या बॅनरवर काही फोटो असतील किंवा आमचे काही कोणी फोटो लावले असतील तर ते एक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा खूप मोठा अकोल्यामध्ये असतो आणि आम्ही त्या चळवळीतले आहोत, त्याच्यामुळे त्यात काही वेगळं असण्याची काही मला असं वाटते वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही। हे बघा, मी ना वरळीमध्ये उमेदवारी मागितली ना अकोटमध्ये काही पक्षाकडे उमेदवारी मागितली। शेवटी अकोटमध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी प्राबल्य दोन टर्मपासून राहिलेलं आहे। लोकांची ती इच्छा आहे, कारण इतर कुठलेही उमेदवार कोणीही पक्षाचे हे बाहेरचे उमेदवार आहेत। माझी ती जन्मभूमी आहे, माझं जन्मगाव ज्या तालुक्यात येतं तो तालुका म्हणजे अकोट आहे आणि जेव्हापासून मी महाराष्ट्र विधान परिषदेची शपथ घेतली तेव्हापासून अकोट असेल, तेल्हारा असेल, हिवरखेड असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केली। मला आठवतं की तुमच्या चॅनलनी किडनीच्या आजाराची एक बातमी चालवली होती, त्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून चितलवाडी गावात आम्ही पाणीपुरवठा योजना आणणं असो किंवा हिवरखेड गावची नगर परिषद करणं असो किंवा चिपी धरणाचा नवीन प्रकल्प असो किंवा त्या भागातले रस्ते असो, ही फार मोठी कामं मी त्या भागात केलेली आहेत। आणि जर लोकांनी मला संधी दिली, कारण मला निवडणूक लढवायची पक्ष सांगेल तरच माझी इच्छा असेल, पण अकोटमधल्या जनतेची इच्छा आहे की तुम्ही या तालुक्यातले स्थानिक आहात, तुमचा जन्म या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे मी काही अकोटकडे कधी राजकारण म्हणून बघितलं नाही। 20-25 वर्षापासून मी अकोटमध्ये जाणं येणं माझं असतं साधारणपणे, पण जनतेला वाटत असेल तर जनता जनार्दन शेवटी अंतिम असते लोकशाहीमध्ये। माझी जनता जे म्हणेल ते मी करणार, जनतेची खूप मोठी डिमांड आहे, मागणी आहे, म्हणून मी जनतेच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। जनता तुम्हाला म्हणेल उभे राहा आणि पक्षाने जर नाही म्हटलं तर मग काय, जनतेसोबत जाणार की पक्षासोबत? पक्षही मोठा आहे, जनताही मोठी आहे, पण मला असं वाटते जनता जे म्हणेल ते पक्ष मान्य करेल।